नमस्कार मित्रांनो, तुम्ही आपल्या YouTube चॅनल वर सहर्ष स्वागत आहे। जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनल ला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महा पोलीस भरती 14956 जागा निघालेल्या आहेत, त्याची जाहिरात आलेली आहे। तर ही जाहिरात आपण आज संपूर्ण पाहणार आहोत। मित्रांनो बघा, 27 ऑक्टोबर 2022 विषय, सन 2021 पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत, अशा प्रकारचे हे महाराष्ट्र शासनाचं जे पत्र आहे ते आलेलं आहे। त्यात बघा, उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की सन 2021 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त पदांची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे। सन 2021 ची रिक्त असलेली पदे भरण्याकरता जाहिरात देण्याबाबत विहित नमुना सोबत जोडला आहे। त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात दिनांक 1/11/2022 या दिवशी वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसेच या कार्यालयास ईमेलद्वारे कळवण्यात यावे। म्हणजे ही जाहिरात बघा 1/11/2022 या दिवशी वर्तमानपत्रात येणार आहे। जर पूर्ण माहिती बघायची असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि तिथली माहिती आपण व्यवस्थित वाचून घेऊ शकता। मित्रांनो तर अशा प्रकारे आता हे बघा, इथं माहिती दिली, वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावयाचा नमुना पोलीस शिपाई भरती 2021, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2021 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक 23/6/2022 सेवा प्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, संबंधित पोलीस घटक कार्यालयाचे नाव नमूद करावे। या स्थापनेवरील पोलीस शिपाई संबंधित घटक प्रमुखांनी त्यांच्या स्थापनेकडून भरण्यात येत असलेल्या पदांचा उल्लेख करावा। या रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे 3/11/2022 ते 30/11/2022 या कालावधीत स्वीकारण्यात येतील। याबाबतची सविस्तर माहिती पोलीस रिक्रुटमेंट 2022.mahaiit.org आणि www.mahapolis.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ही वेबसाईट आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून आपण डायरेक्ट त्या पेजवर जाऊ शकतात। उमेदवार पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई व या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल। ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा पोलीस रिक्रुटमेंट 2022.mahaiit.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे। उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू शकत नाही। मग काय म्हणताय ते, उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू शकत नाही। उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल। पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या स्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल। त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज करते वेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा। भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे। शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1.10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल। उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे। लेखी परीक्षेमध्ये 40% कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील। शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या 2 निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून 1 गुणवत्ता यादी तयार केली जाईल। तात्पुरती निवड सूचीमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल। कागदपत्र पडताळणी पात्र ठरलेल्या उमेदवारांना निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल। निवड सूची उमेदवारांची निवड तात्पुरती प्रोविजनल सिलेक्टेड असेल। निवड सूचीमध्ये
उमेदवारांच्या नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांची एकत्रीकरण केल्यानंतर गृहविभाग शासन निर्णय 10/12/2022 या अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. पदोन्नतीवरील आरक्षणासंदर्भात शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक दिलेल्या आहे बाबत ही पूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे. मित्रांनो, व्हिडिओ स्किप करायचा नाही, पॉज करून व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. पूर्ण माहिती दिलेली आहे. म्हणजे यात आपल्याला प्रथम बघा, सर्वप्रथम आपल्याला शारीरिक चाचणी म्हणजे ग्राउंड दिलेला आहे 50 मार्काचा. त्यानंतर लेखी परीक्षा होईल, म्हणजे तुम्ही आता ग्राउंडच्या तयारीला लागा. मित्रांनो, खूप महत्त्वाची बातमी आहे किंवा खूप महत्त्वाची माहिती आहे आपल्यासाठी, यांनी ही खूप मोठी संधी आलेली आहे मित्रांनो. तर याची जाहिरात आता 3 तारखेपासून सुरू होईल, 3/11/2022 ते 31/12/2022 31/11/2022 यात पूर्ण माहिती दिलेली आहे. बघा, सदर होऊन जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी, तसेच सामाजिक समांतर आरक्षण व अनाथांकरिता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे. यात जी माहिती दिलेली आहे ती पूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. एका घटकासाठी एकच अर्ज करायचा आहे, म्हणजे समजा पोलीस भरती पोलीस शिपाई असेल तर त्यासाठी एका आयुक्तालयामध्ये 1000 अर्ज करायचा. नंतर लोहमार्ग पोलीस असेल तर लोहमार्गासाठी 1000 अर्ज करायचा, किंवा जिथं जेल पोलीस असेल तिथं 1000 अर्ज करायचा. तर अशा प्रकारे ही माहिती दिलेली आहे, पूर्ण जाहिरात समजून घ्यायची आहे. यात गोंधळ करायचा नाही, कारण की आपल्या एका चुकीमुळे आपली उमेदवारी ही बाद होऊ शकते. तर त्यामुळे आपण ही काळजी व्यवस्थित घ्यायची. मित्रांनो, पूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे, त्यानंतरच आपला फॉर्म भरायचा. नंतर आपल्याला जागा बघायची आहे, तर जागा किती आहे कोणत्या विभागासाठी तुम्ही तो व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. पूर्ण त्यात पूर्ण माहिती दिलेली आहे. आरक्षणानुसार आपल्या प्रवर्गात जात प्रवर्गानुसार ही पूर्ण माहिती दिलेली आहे. बघा, 2022 ते 31/12/2020 व दिनांक 1/2/2021 ते 31/12/2021 या कालावधीमध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांचा सामाजिक आरक्षण आहे हा तक्ता दिलेला आहे. या तक्त्यात आपण बघू शकतात. इथं बघा, वरती जे आपल्या आयुक्तालयाचं नाव आहे, नंतर प्रवर्ग आहे आपला अ जा अज विजा अ भज ब भजक भज ड विमा प्र इमा व ई डब्ल्यू एस खुला एकूण पोलीस शिपाई. आता आपला प्रवर्ग आपण बघून घ्यायचा आहे. तर मी आता आयुक्तालयाचे नाव आणि एकूण जागा वाचतो. बघा, बृहन्मुंबई त्यात 6740 जागा, ठाणे शहर 521 जागा, पुणे शहर 720, पिंपरी चिंचवड 216, मीरा भाईंदर 986, नागपूर शहर 308, नवी मुंबई 204, अमरावती 20, सोलापूर शहर 98, लोहमार्ग मुंबई 620, ठाणे ग्रामीण 68. बघा, हा व्हिडिओ पॉज करून आपला जो प्रवर्ग असेल तो प्रवर्ग व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. पूर्ण जागेचा अनालिसिस करूनच आपण तिथे फॉर्म भरायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपला चान्स जायला नको मित्रांनो, कारण ही खूप मोठी संधी आलेली आहे आणि खूप दिवसानंतर ही संधी आपल्याला आपल्यासमोर आलेली आहे. तर या संधीचा पुरेपूर लाभ घ्यायचा आहे. ग्राउंड सुद्धा आपल्याला आता पूर्ण ताकदीने करायचा आहे, म्हणजे यात काही कमी करायची नाही, कारण की सर्वप्रथम आता आपल्याला ग्राउंड होणार आहे. तर त्यासाठी आपली तयारी ही खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. तर हे बघा, इथं रायगड 272, पालघर 211,
सिंधुदुर्ग 99 रत्नागिरी 131 नाशिक ग्रामीण 454 अहमदनगर 129 धुळे 42 सोलापूर 24 पुणे ग्रामीण 579 सातारा 145 सोलापूर ग्रामीण 26 औरंगाबाद ग्रामीण 39 नांदेड 155 परभणी 75 हिंगोली 21 नागपूर ग्रामीण 132 भंडारा 61 चंद्रपूर 194 वर्धा 90 गडचिरोली 348 गोंदिया 172 अमरावती ग्रामीण 156 अकोला 327 बुलढाणा 51। अशा प्रकारे आपण बघा पोहोच करून हा व्हिडिओ व्यवस्थित बघून यायचा आहे ती जाहिरात आणि याचा अनालिसिस पूर्ण करायचा आहे। मित्रांनो यवतमाळ 244 लोहमार्ग पुणे 124 लोहमार्ग औरंगाबाद 154 अशा प्रकारे ही एकूण जी जाहिरात आहे ती 14956 म्हणजे जवळपास मित्रांनो 44 कमी 15000 ही जागा दिलेली आहे। ही पूर्ण व्यवस्थित बघून यायची आहे। मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा। धन्यवाद मित्रांनो जय हिंद।